विचार करा, जर तुम्ही सतत आजारी पडत राहिलात तर, काही केल्या तुम्हाला एनर्जेटिक वाटतच नसेल तर, कितीही औषधं केले, कितीही डॉक्टर विजिट केले तरीही काही परिणाम होत नसेल तर, ह्याचे खूप गंभीर परिणाम होऊ शकतात बरं का। तुम्हाला हे माहिती आहे का की तुमचं रक्त अशुद्ध असेल तरच हे वाढू शकतं। हो, निरोगी जीवनासाठी संपूर्ण शरीरात रक्त सुरळीतपणे वाहणं फार गरजेचं आहे। रक्त अशुद्ध झाल्यावरती ही प्रक्रिया सुरळीत होतच नाही, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते आणि अनेक गंभीर आजार होण्याचा धोका हा डबल होऊन जातो। रक्त घाण झाल्यावर पुरळ उठणं, एलर्जी, खाज, केस गळती, चेहऱ्यावर सततचे पिंपल्स असे अनेक समस्या उद्भवू शकतात आणि ते खूप कॉमन असतात। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्त नॅचरली प्युरिफाय कसं करायचं ते पाहणार आहोत। येऊयात सरळ मुद्द्यावर। आता तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये काही गोष्टी ॲड करायच्या आहेत ज्याच्यामुळे तुमचं रक्त हे नॅचरली प्युरिफाय होऊ शकतंय। नंबर वन, बीट। ATP जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार बीटरूटमध्ये बीटा सायनिन असं असतं जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे ज्यामुळे रक्त शुद्ध होण्यासाठी मदत होते। तुम्ही बीटरूट कोथिंबीरीसारखं कच्चं खाऊ शकता किंवा तर त्याचा रस काढल्यानंतर ते पिऊसुद्धा शकता। आता हे रक्त स्वच्छ करण्यासोबतच रक्त वाढवण्यासाठी सुद्धा मदत करतं, यासोबतच किडनी तुमची निरोगी राहू शकते। नंबर टू, गुळ म्हणजेच जॅगरी। गुळ हे नैसर्गिक प्युरिफायर म्हणून काम करतं। ह्याच्या सेवनाने बद्धकोष्ठता थांबते आणि यकृत स्वच्छ करून शरीरातील कचरा हा बाहेर टाकला जातो। गुळामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं, यामुळे काय होतं तर नैसर्गिक पद्धतीने हिमोग्लोबिन वाढत जातं। त्याच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्तप्रवाह म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन निरोगी ठेवता येऊ शकतं। नंबर थ्री, हळद। हळदीमध्ये आढळणारे अँटीसेप्टिक गुणधर्म हे देखील रक्त शुद्ध करण्यासाठी खूप मदत करत असतं। हे यकृताच्या कार्यास प्रोत्साहन देऊन मजबूत करण्यासाठी मदत करतं। हळदीमध्ये आढळणारे क्युकुमिन कंपाऊंड शरीरातील बहुतांश समस्यांशी लढण्यासाठी मदत करतं। हळदीच्या दुधाचं सेवन लाल रक्तपेशी वाढवण्यासाठी मदत करतं, यासोबतच हे एक नैसर्गिक पद्धतीने ब्लड प्युरिफायर म्हणून काम करतं। नंबर फोर, रक्त स्वच्छ करण्याचं बेस्ट टॉनिक काय तर तुळस। तुळशीच्या पानांचं सेवन आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतं, हे काय मी वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही आहे। याच्या काही पानांचं रिकाम्या पोटी सेवन केलं तर रक्त शुद्ध होऊ शकतं, तेही अगदी कमी दिवसात। तुळशीच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात ऑक्सिजन असतं, रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण ह्यामुळे वाढत जातं, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पचनक्रियाही बरोबर राहते। नंबर फाईव्ह, लसूण। रिकाम्या पोटी लसणाचं सेवन हे बरेच लोक करताना दिसतात, पण ते आरोग्यासाठी तितकंच फायदेशीर आहे। रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवण्यासोबतच ते रक्त शुद्ध सुद्धा करतं। लसणाच्या पाकळ्या रोज खाल्ल्याने यकृताला अनेक प्रकारे फायदा होतो, यामुळे जेवणातील लसूण कधीच वेगळे काढून ठेवू नका किंवा फेकू नका, त्यामुळे बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता सुद्धा कमी होऊन जाते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते खाल्ल्याने रक्तातील अशुद्धता दूर होऊन जाते। तुम्हाला जर अजूनही इतर समस्या असतील रक्ताविषयी तर डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला वेळीच घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। या व्हिडिओमध्ये इतकंच। ही माहिती कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि विषयसुद्धा सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल। पाहत रहा लोकमत सखी।